पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परभणी आणि नांदेडमध्ये. महायुतीचे नांदेडचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा. काँग्रेसची नीती शेतकरी आणि गरीब विरोधी. पंतप्रधान मोदींचा वर्ध्यातून हल्ला बोल. संविधान गुंडाळून आणीबाणी लावण्याची मानसिकता गेली नाही. मोदींची टीका. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं देशामध्ये 102 तर राज्यामध्ये 5 मतदारसंघांमध्ये मतदान. राज्यात अंदाजे 55% तर देशात 60% मतदान. नाशिक लोकसभेमधून छगन भुजबळ यांची माघार. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार. भुजबळांची घोषणा. नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेमध्ये स्पर्धा. हेमंत गोडसेंनंतर अजय बोरस्ते यांनी देखील व्यक्त केली इच्छा. छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी जवळपास निश्चित. लवकरच घोषणा करणार असल्याची माहिती. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी न देणं ही काँग्रेसची ठाकरे गटाची दलित विरोधी मानसिकता. मिलिंद देवरा यांचा आरोप तर देवरांनी त्यांच्या पक्षाचं पाहावं. वर्षा गायकवाड यांचं प्रत्युत्तर. अनुसूचित जमातीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला. राज्यात वाढत्या उष्णतेनं नागरिक हैराण. अकोल्यामध्ये सर्वाधिक 44° सेल्सिअस तापमानाची नोंद. चंद्रपूरमध्ये 43.8 तर जळगावमध्ये पारा 43° पार. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. वाढदिवसाच्या निमित्तानं अंबानी गणपती बाप्पाच्या चरणी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.